आज आपण मराठीतला काळ परिवर्तनाचा जो विभाग आहे तो आज आपण अभ्यासाला सुरुवात करू काळ परिवर्तन वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात मुख्य काळ तीन आहेत व्याख्या अजून एकदा ऐका वाक्यात दिलेल्या क्रियापदापणून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात मुख्य काळ तीन आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो क्रिया आत्ता सध्या घडत आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो वर्तमान काळ असतो उदाहरणार्थ मी अभ्यास करतो भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो घडून गेलेली पूर्वीची जी क्रिया आहे हे त्या ठिकाणी पाहताना आपण तो भूतकाळ आहे असं आपण म्हणतो उदाहरणार्थ मी अभ्यास केला भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ होतो मी अभ्यास करीन या ठिकाणी क्रिया पुढे घडणार आहे असे जेव्हा क्रियापदाहून कळते तेव्हा तो भविष्यकाळ होतो प्रत्येक काळात क्रियापदाचे चार पोट प्रकार बनतात आता ते कोणकोणते आहेत साधा अपूर्ण पूर्ण रीती आता आपण काळ परिवर्तनाचा बारा उपप्रकारांचा तक्ता आपण पाहू वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ प्रकार साधा अपूर्ण पूर्णानी रीती आता एक उदाहरण घेतलेलं आहे आपण या ठिकाणी ते बारा काळामध्ये कसं होतं ते पाहून मी कथा लिहितो, मी कथा लिहितो याचा भूतकाळ होईल मी कथा लिहिली मी कथा लिहीन साध्या काळामध्ये अजून एक दायिका एक उदाहरण घेतलं आपण मी कथा लिहितो वर्तमानकाळी साधा वर्तमान काळ मी कथा लिहिली आणि त्यानंतर भविष्यकाळ मी कथा लिहीन आता अपूर्ण अपूर्ण किंवा त्याला आधुनिक शब्द आहे चालू अपूर्ण काळामध्ये मी कथा लिहीत आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू आहे मी कथा लिहित होतो मी कथा लिहित असेन भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ मी कथा लिहिली आहे पूर्ण भूतकाळ मी कथा लिहिली होती आणि पूर्ण भविष्यकाळ मी कथा लिहिली असेन त्यानंतर रीती रीतिकाळ म्हणजे एखादी क्रिया वारंवार केली जाते तेव्हा त्याला आपण रीती काळ असं म्हणतो रीतिकाळ मी कथा लिहित असतो रीती वर्तमान काळ झाला रीती भूतकाळ मी कथा लिहीत असे आणि त्यानंतर रीती भविष्यकाळ मी कथा लिहित राहीन हा रीती भविष्यकाळ झाला आता हाच तक्ता अजून एकदा पहा ह्यातल्या काही ट्रिक्स आपण आता समजून घेऊ आता साधा काळ समजण्यामध्ये विद्यार्थ्यांना एवढी अडचण नाही परंतु अपूर्ण याच्यामध्ये पहा अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये पहा मी कथा लिहित आहे असं अपूर्ण वर्तमान काळात आहे मग या ठिकाणी आपूर्ण भूतकाळ असेल किंवा आपूर्ण भविष्यकाळ असेल लिहित हा जो शब्द आहे सगळीकडं कॉमन सारखा राहतो आणि त्याचं सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये आहे होतं भूतकाळामध्ये होतं होतं आणि भविष्य काळामध्ये असंही नसं होतं त्याचप्रकारे पूर्ण काळामध्ये लिहिली हे जे आहे हे सगळीकडं कॉमन राहतं मग ते पूर्ण वर्तमान काळ असो पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो पहा व्यवस्थित आणि याचं सहाय्यकारी क्रियापद आहे होती आणि असेन हे फक्त बदलतं त्यानंतर रीतिकाळामध्ये म्हणजे रीती काळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी क्रिया दररोज घडते लिहित 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 रीती क�ा वर्तमान काळ भूतकाळ आणि रीती भविष्य काळामध्ये मी कथा लिहित असतो मी कथा लिहित असे मी कथा लिहित राहीन लिहित हा शब्द जो आहे सगळीकडं कॉमन राहतो आणि त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये असतो होतो भूतकाळामध्ये असे होतो आणि रीती भविष्यकाळामध्ये राहीन आणि राहीन देखील वापरलं जातं आणि काही ठिकाणी जाईन देखील वापरलं ते देखील योग्य आहे धन्यवाद